आता वाजलेले आहेत 4 आणि आता आंघोळ झालेली आहे माझी. सो आता सर्व कामं वगैरे झाले, पूर्ण घर साफ केलेलं आहे. सो आता बनवायचं आहे, काहीतरी बनवायचं आहे. मी पण तुम्हाला ते दाखवणार आहे की काय बनवायचं आहे, तर तुम्ही पण रेसिपी माझ्यासोबत बघा, नक्की ट्राय पण करून बघाल. ओके, सो चला बघू आपण. हिवाळा म्हटलं की पदार्थांची नवीन नवीन मेजवानीच असते. तर घरी होतं आणलेलं दुधी, तर म्हटलं चला काहीतरी असं बनवावं म्हणून दुधाचे वडे बनवायचं बेत ठरला. तर त्यासाठी आधी दुधी छानपैकी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आजीने इथलं सर्व पाणी काढून घ्यायचं म्हणून आजीची प्रोसिजर तुम्ही बघू शकता की काय करून राहिलेली आहे. किसून झाल्यानंतर तिथं पाणी असते, त्यामुळे आम्ही थोडंसं असं कापड्यामध्ये बांधून पण ते पाणी काढण्याचं ट्राय केलं. हे तरी आजीची नवीन पद्धत, जेणेकरून जास्त त्रास होणार नाही. सो जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे छान कोल्ड असं झालेलं आहे, पाण्याचं प्रमाण नाही आहे इथे. आणि ते मिरची आम्ही मिक्सरमध्ये केलेली आहे. तुम्ही बारीक इथे चिरलेली पण टाकू शकता किंवा तिखट वगैरे पण, तिखट न करता आम्ही मिरची केलेली आहे. ओके, मिरचीचं पेस्ट. त्यानंतर तिथे हळद, धनिया पावडर, मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर मग तिथे आपल्याला ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ. तुम्ही ऑप्शनल म्हणून गव्हाचं पीठ पण यूज करू शकता, पण तांदळाचं पीठ रुचकर असते म्हणून आम्ही नेहमी हेच वापरत असतो. पुन्हा वरती आम्ही तीर वगैरे टाकून घेतलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे आता एकजीव मिक्स करून राहिलेली आहे आजी. सो छान प्रकारे एकजूट मस्तपैकी असं एकजीव करायचं. जास्तच एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरजच नाही, कारण तिथं स्वतःच ते एवढं मॉइश्चर असते तिथे की ते त्या पिठाला ऑब्झर्व करू शकते. ओके, तर तुम्ही बघू शकत असाल. ओके, आजीची पद्धत मळवायची. ओके, तर हे सर्व मिश्रण आता एकजीव आपण करून राहिलेलं आहोत. तर बघू समोर पुन्हा काय काय करायचं आहे ते. ओके, सो कंटिन्यू करा व्लॉग, शेवटपर्यंत नक्की बघा. आजीने इथे आता कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मम्मीची एक आयडिया रुचकर लागाय म्हणून कळलेलं तेल टाकलेलं आहे मम्मीने इथे. सो त्याने आणखी चव छान येते. सो असं एकेकाचं काही काही टिप्स बघून करायचं. त्यानंतर हे झालेलं आहे. ओके, आता रेडी आहे, आपण आपलं जे आहे ते बनवू. असं थोडे थोडे गोले घ्यायची आणि ते प्लास्टिकवर तुम्ही असं करायचे. ओके, गोल आकारामध्ये म्हणजे वडेसारखे दिसलं पाहिजे बा, असं आहे. सो इथे तुम्हाला दिसून राहिलं थोडं पाण्याचं प्रमाण घ्यायचं हाताला, थोडंसं पाणी जेणेकरून चिटकायला नको म्हणून. ओके, थोडं थोडं घेत जायचे गोळे आणि ते प्लास्टिकवरती आपण थापून घ्यायचे असे. ओके, सो ते तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. खरंच खूप मस्त असते यार ही रेसिपी, भाजीपेक्षा तुम्हाला हेच फार आवडते. ओके, तर हे तुम्ही झाल्यानंतर तेल कळत ठेवलं होतंच. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे. तर मग मंद आचेवर आपल्याला हे घ्यायचं आहे जेणेकरून जळायला नको म्हणून. ओके, तर हे मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे छान प्रकारे. त्यानंतरच मग खायलाच आपल्याला मिळणार. खरंच खूप मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. ओके, तर इथं आपले वडे आता हे झालेले आहे, तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी. खूप मस्त खूप मस्त झाले, खूप छान, खूप मस्त अप्रतिम टेस्ट. सो नेक्स्ट डे सकाळची झालेली आहे 8. आमच्या घरची मंडळी परत निघालेली आहे. झालं सर्व पाऊण 4. सर्वांना आता टाटा बाय बाय करायचा टाईम आलेला आहे. सो यांना गाडीमध्ये बसवून दिलं आणि मम्मीच्या पण डोळ्यामध्ये थोडं अश्रू होते, हां तिला पण थोडं दूर जाण्याची भीती. सो भाऊ आणि मम्मी मग आता दोघांनाच पाठवलं रिटर्न, आता मी गावीच राहणार आहे. सो ह्या इथे ट्रॅव्हल्सला बाय बाय करू आपण आणि व्लॉग पण आपला इथं एंड करू. बट तुम्ही व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गाईज, भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोवर काळजी घ्या.